अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील रावेर शहराजवळ असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील शेतातील एका घरात चार मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे। त्या ठिकाणी जाऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि या गुन्ह्यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासनही दिले। असं आहे की जी घटना झाली अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे, माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना आहे आणि या घटनेमध्ये आमच्या पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केलेला आहे। पॉझिटिव्ह एव्हिडन्स मिळालेला आहे, पॉझिटिव्ह एव्हिडन्स मिळालेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। एवढंच मी आजच्यापर्यंत सांगतो आणि व्यवस्थित पोलिसांनी चौकशी अतिशय चांगल्या पद्धतीने केली आहे आणि ही संपूर्ण केस फास्ट ट्रॅकवर आम्ही चालू आणि उज्ज्वल निकम यांना ही स्पेशल PP म्हणून आम्ही इथं घोषित करतो। त्यांच्या माध्यमातून ही केस पुढे चालवण्यात येईल की जेणेकरून नियमानुसार जे काही पुढे आपली कोर्टामध्ये केस चालली त्या पद्धतीनं लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर याचा निर्णय लागला पाहिजे, या पद्धतीनं ही केस चालू झालेली। म्हणूनच जर केसचा आपण विचार केला तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की रेप आणि मर्डर अशा पद्धतीची ही केस आहे, या संदर्भात आपल्याकडे काय नेमका घटनाक्रम काय? म्हणून त्यांनी सांगितलं की पॉझिटिव्ह एव्हिडन्स मिळालेलं आहे। पॉझिटिव्ह एव्हिडन्स म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, पॉझिटिव्ह एव्हिडन्स मिळालेलं आहे त्याच्यामुळे म्हणून मी सांगितलं की अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या पोलिसांनी तपास केला आहे आणि योग्य पद्धतीने नियमानुसार ही केस पुढे चालणार। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।